भारतीय मराठा महासंघ औरंगाबादच्या वतीने चिपळूण येथील पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे संकलन करण्यात आले होते या वस्तू घेऊन काल सायंकाळी सातारा परिसरातून महासंघाचे पदाधिकारी चिपळूणकडे रवाना झाले आहेत या मदतीमध्ये गहू ज्वारी बाजरी तांदूळ डाळी तेल तिखट मीठ दंतमंजन साबण बिस्किट यासह जीवनावश्यक वस्तू दिलेल्या आहेत चिपळूण येथे जवळपास दोनशे गरजू कुटुंबांना ही मदत देण्यात येणार आहे या वस्तू भारतीय मराठा महासंघाचे औरंगाबादचे पदाधिकारी स्वतः जाऊन गरजू कुटुंबांना स्वहस्ते देणार आहेत या कार्यात भारतीय मराठा महासंघाचे बद्रीनाथ थोरात महिला शहराध्यक्ष कांता कदम औरंगाबाद जिल्हा संघटक रामदास मनगटे औरंगाबाद महिला शहर उपाध्यक्ष उज्ज्वलाताई गाडवे महिला शहर संघटक भीमाताई बोसरे महिला शहर सचिव दीपाली पाटील महिला शहर विजया पवार तालुका महिला कार्याध्यक्षा औरंगाबाद पूर्व अध्यक्ष अनिल तांगडे तसेच शिवाजीराव जाधव इत्यादींनी मेहनत घेऊन सदरील जीवनावश्यक वस्तूंचे संकलन केले आहे या प्रसंगी सातारा सर्कलचे तलाठी सुभाष वाघ तसेच मुंडे उपस्थित होते यांच्या उपस्थितीत तसेच भारतीय मराठा महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष बद्रीनाथ थोरात स्वतः मदत सामुग्री चिपळूण येथे घेऊन जाण्यास रवाना झाले आहेत या कार्यासाठी भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर अप्पासाहेब आहेर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बनसी डोके मराठवाडा अध्यक्ष प्राध्यापक दत्ता सिनगारे तसेच मुंबई प्रदेशाध्यक्ष मेघा पानसरे अध्यक यांचे मार्गदर्शनही लाभले आहे